हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मस्त अशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ दे. तर आज सकाळपासून व्लॉग नाही आला आणि आज उशीर पण झालाय. रोजचं रोजचं करीमध्ये असंच व्हायला लागले. पण तुम्हाला सांगते, सध्या माझं खूप सिच्युएशन बेकार चालली आहे आणि इशूच्या टाईमला एवढा म्हणजे त्रास वगैरे नव्हता मला, तर थोडासा यावेळेस त्रास जाणवतोय खूपच. म्हणजे आतापासून सुरू झालाय, आता पुढं पुढं काही सांगू नाही शकत अजून किती दिवस म्हणजे कसं त्रास वगैरे होत आहे. डॉक्टरांकडे जायचं आहे आता संडेला, तर बघूया आता काय होतं पुढं. तर हां, तर मी याच्यासाठी व्हिडिओ केला की कालचा जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये पण एका ताईने प्रश्न विचारला. म्हणजे मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की आम्ही बाहेर जाऊन शॉपिंग केली तर ते नव्हती दाखवली, तर ते काही नाही एवढं जास्त काही नव्हती केली, शॉर्टकटमध्ये केलेली. तर हे छोटेसे जे कपडे आहेत, हा मी शूज थांब ते आहे ना, कपडे आणलेले इशू तिला छोटेसे, हे बघा अशा पद्धतीचे छानसे ड्रेसेस आणले उन्हाळ्यासाठी. गोव्याला जाऊन आल्यासारखं वाटतं असे ड्रेसेस आहेत हे बघा असे, जेणेकरून तिला नाही का मस्त वाटेल असं, म्हणजे नाही का गरमीचं वगैरे, त्यामुळे मी असे ड्रेसेस वगैरे तिच्यासाठी घेतलेत. एकदम छान आहेत आणि असे दोन आहेत. अजून एक तिकडे कुठे ठेवलं इथे, अजून एक ड्रेस कुठे ठेवला, तिकडे ठेवला का, तर तिने ते एक दुसरा ड्रेस घातला होता, तर तोवाला ड्रेस घेतलाय. आणि माझ्यासाठी म्हणाल तर माझ्यासाठी पण कॉटनचा घेतला, हे पण कॉटनचेच आहे तिथे. आणि हा जो आहे तो मी घेतलाय, तर हेच दाखवत राहिलं होतं. करणार होते शूटिंग पण पाय वगैरे आता ते सांगते नंतर तुम्हाला, पहिलं तरी व्हिडिओ बघून. तर हा टॉप घेतलाय आणि हा ग्रीन कलर आहे, तुम्हाला कसा दिसतोय. थांब इशू, थांब इशू, थांब दोनच मिनटं. हे दाखवते ना मम्मा, पहिलं हे दाखवते. हे आहे ना एकदम असं, हे जे स्लीव्ज आहेत तसे खूप मोठे आहेत, कारण एकदम मोठाच घेतलाय मी, कारण पुढं चालू म्हणजे नाही का यावा शेवटपर्यंत आपल्याला. थांब इशू, तू बस खाली, मी दाखवणार आहे, तू बस शांत बस, रेड्या येड्या नाही करायचं. तर आहे ना हे सगळं दाखवायचे. सॉरी, हे जे मला इतकं आवडलं ना, डबल एक्सेलचा घेतल्यासारखा घेतला, खूपच मोठा आहे. पण मला हा कलर खूप आवडला, ग्रीन कलर म्हणलं. असा ड्रेस ग्रीन कलरचा एकदम डार्क ग्रीन मध्ये माझ्याकडे नव्हता आतापर्यंत, आणि असं राऊंड मध्ये घेतली ना तर भरपूर असं मोठा आहे, भरपूरसा. खाली पण डिझाईन आहे, इथे पण असं पुढे डिझाईन आहे, त्याचबरोबर इथे पण स्लीव्ज आहे, तर ती मला आवडली. इशू इशू, तसं उड्या नाही मारायचं, ते मोबाईल हलतो ना. तर हे हा एक ड्रेस घेतलाय त्याचबरोबर आता हे, कारण मला रोज रोज आहे ना गाऊन घालून वैता घालाय, आणि दोनच असे राऊंड मध्ये आहेत ना, असे कटचे कटवाले घालूशी नाही वाटत आता सध्या. ऋषी बीबीचं मध्येच चाललंय गोंधळ, कारण तिला ती घोडा आणलाय ना, तर ती घोडा दाखवते, दोन मिनिट दाखव बघा असा घोडा. काही नाद असतो, हा खेळत बसत. तर आहे ना हे ड्रेसेस, आणि हा ड्रेस मला खूप आवडला होता. नॉट पण आहेत पाठीमागच्या साईडला बांधायला वगैरे. आणि हा कारण आहे ना, आता सध्या हे जे गाऊन वगैरे आहेत ना, असं दिवसभर घालून मला इतकं बोर होते, साडी घालूशी वाटत नाही. साडी जरी घातली ना, अशी गरमी होती, जरा वेळ घातलं ना तर लगेचच म्हणजे मी काढून ठेवते. त्याचबरोबर ते बाकीचे ड्रेसेस आहेत कटवाले, तर ते घालून नाही वाटत. त्यामुळं ते गोल राऊंडवाले आहेत तर ते दोनच आहेत, तीन आहेत तसे, पण शक्यतो मी दोनच जास्त वापरते, ते तिसरावाला नाही वापरते, त्याचे फुल स्लीव्ह आहेत, अशा काही प्रॉब्लेम. आणि ह्या टाईमला कसं असं उन्हाळा आहे आणि कॉटनचे ड्रेस, त्यामुळं हा घेतला. हा गाऊन सारखा दिसतो पण हा टॉप आहे. आणि हा डार्क कलर घेतला म्हणजे मळ पण नाही का खपून जाईन याला म्हणून. हा कॉटनचा नाही आहे, वेगळाच आहे, हा कॉटनचा आहे. हा मी शिवत असं नाही करायचं. आणि ह्या असं अशा स्लीव्ज आहे त्याच्या. आणि हा मी एलवाला घेतला, एल साईज घेतली यामधनं. हे पुढे असं वर्क येतं, म्हणजे पुढे असं हे येतं, त्यानंतर इथे नॉट्स वगैरे येतात. आणि हा पण खूप म्हणजे खूप मोठा, म्हणजे खूप मोठा आहे असं, म्हणजे मी किती दिवस पण घालू शकेन असं. घातल्यानंतर खूप छान दिसतो. तर हे आहे, तर याला पण थोडंसं टिप मारून घ्यायची मधून, कारण खूपच मोठे आहेत ते दोन्ही पण टॉप आता सध्याला पण मला, त्यामुळं खूप हे करावं लागणार त्याच्यासाठी. तर हे झालं ड्रेसेसचं, मी दाखवलं की शॉपिंग केली. अजून काही काही घ्यायचं होतं पण खूप सारी गर्दी पण होती आणि थोडासाच टायमिंग पण होता आणि भूक पण लागलेली. त्यानंतर थोडंसं खाल्लं तिथे, पण जास्त पण मला आता सध्या बाहेरचं खायचं नाही, त्यामुळं घरी आलो. त्यामुळं बाकीचं घरचं आवरणं हे ते वेळ झाला त्याला. आणि शिवीला तेवढे दोन ड्रेस आणि माझ्यासाठी पण दोन एवढे ड्रेस घेतले. हां, तर घेतलेले आहेत, बाकी दुसरं काही नाही. बाकीचे पण शॉर्टकटमध्ये घेतले, तिला पॅन्टीज वगैरे आता उन्हाळ्यात. तर अशा पद्धतीने म्हणजे कसं तिथं पण हे होतं,
आणि आता तुम्हाला सांगते मी की मला सध्या काय त्रास होतोय. तर आहे ना, माझे पाय जे आहेत ना, पाय आणि हात, हात पण असं सुजल्यासारखं वाटतोय. पाय तर प्रचंड सुजत आहेत आणि 2 दिवस झाले इतके दुखत आहेत ना, काय माहिती पाय इतके दुखत आहेत माझे, खूपच पाय दुखत आहेत. आणि पूर्ण पाय असतो ना खालचा तो पाय, आणि असं सुजल्यासारखं पण झालंय असं. आणि एखादी राऊंड मी वरती पण मारायची जायची वगैरे, ते असं सकाळपासून गेली पण नाही. आणि थोडंसं जरी असं चाललं वगैरे तर जास्त असं डोमाल्यासारखं आहे. तर डॉक्टरांनी तसं सांगितलं की बीपीचा वगैरे त्रास आहे तुम्हाला, पण आता पुढे बघू काय होतंय. पण आता इशूच्या वेळेस मला काहीच म्हणजे कसलाच त्रास नव्हता, नॉर्मली मी जशी आहे तशीच होते. पण हे आता नवीन उद्भवतोय मला, कारण हे पाय वगैरे ना सुजतोय तर ते वेगळंच वाटतंय मला. आणि काय त्याच्यावर काय उपाय माहिती नाही, काय नाही, तेल वगैरे लावून जोडतात एवढंच माहिती आहे त्याच्यावरती काही उपाय नाही. एक तासभर झोपली होती दुपारी, एवढं म्हणजे मला नाही का प्रचंड हे झालं होतं, त्रास झाल्यासारखं वाटायचा खूपच. आणि थोडंसं जरी काम केलं ना तर असं थकल्यासारखं जाणवतंय आता इथूनच. पुढे पुढे तर काय होते अजून तर लय आवड काम मी ह्या असं चाललं आहे. त्याच्यामुळे मग व्हिडिओकडे पण लक्ष नाही, व्हिडिओ पण जेमतेम बऱ्यापैकी इकडे लक्ष नसल्यामुळे येत नाही आहेत. तर हे असे ड्रेसेस वगैरे घेतलेत मी आणि त्याला फिट करून म्हणजे नॉर्मल थोडीशी एखादी टिप मारून आहे ना, नंतर घालणारच आहे मी. तर चला, असा छोटासा ब्लॉग होता आजचा, जास्त काय मोठा नाही. तर परत उद्या भेटूया छानसा ब्लॉग घेऊन. चला, आणि जसं मला टाईम भेटेल तसं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. आणि काम वगैरे वरचं चालू आहे, मी आज अजिबात बांधकामाकडे वरती वर गेले नाही, फक्त चहा केला आणि मी खालूनच दिला. थांब इशू, मग मी वरती गेलेच नाही अजिबात, तर मी डायरेक्ट आली म्हणजे ते खालूनच त्यांना आवाज दिला आणि त्यांना दिलं, कारण मी वरती आज बघायला पण गेले नाही कसं आहे काय. मग पायच खूप दुखत आहेत आज, मला खरंच उठायची सुद्धा इच्छा नव्हती, पण म्हणलं सगळेजण व्हिडिओची वाट बघत असतील मग थोडंसं आपण टाकूया. तर चला, आणि हे पण राहिलं होतं शॉर्टकटमध्ये, तर चला आजचा व्हिडिओ इथे संपला, परत भेटूया. बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी मस्त मजेत. आणि काळजी करण्यासारखं एवढं पण काय नाही, थोडंसं सुजतंय आणि हे नॉर्मल आहे असं म्हणतात सगळेजण, की काही काही जणांचे सुजतात असे. तर तेवढं मी पण काही टेन्शन नाही घेत, पण होतो थोडासा त्रास तर वाटतो ना. तर चला, जास्त वेळ उभं पण नाही राहू शकत एवढं मला त्रास झाल्यासारखं होतोय आत्ताच. चला बाय बाय.